आलेली आहे. आता मी त्यांना बसवते, आता त्यांची पूजा करून आहे ना, म्हणजे देवीसारखी आहे ना, त्या लक्ष्मीसारख्या येतात ना उपाशी सवासिनी, त्यांची मी आता आहे ना पूजा करून त्यांची मी ओटी भरते. आज माझा तिसरा गुरुवार आहे, बसा. ती अशी सर्व तयारी करायची पूजेची, आणि आपण कसं पाच सवासिनी बोलवायचे असतात शेवटच्या गुरुवारी, पण तुम्हाला दाखवायचं आहे ना म्हणून मी आज आहे ना एक सवासिन बोलवून, म्हणजे तुमच्यासाठी एक सवासिन बोलवून मी आता त्यांची कशी पूजा करायची, ओटी कशी भरायची आणि कसं काय करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते. असं पण पहिलं आहे ना सवाशीन बोलवली तर असं पहिलं त्यांना हालत कुंकू द्यायचं, म्हणजे सवाशीन असेल ना उपवास करणारी तर तिने सवाशीनच उपवास ठेवायची, आणि कुवारपोरी असतील ना तर ते मी शेवटच्या गुरुवारी दाखवणार आहे. आणि आज माझं कसं माझ्या मिस्टर आणि मी सवाशीन ठेवून त्यांची आता आम्ही पूजा करणार आणि ओटी भरणार आहे, तर मी आता त्यांची ओटी भरते. हे असं ओटीमध्ये आहे ना आपण एक नारळ घ्यायचा, असा ब्लाऊज पीस घ्यायचा, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे साधं असेल भारीतलं असेल तुमच्या मनखुशीने आहे ना तुम्ही कसं बी देऊ शकता. असं मी आता त्यांची ओटी भरते, आणि तुम्हाला आधी मी पहिली एक दाखवते, म्हणजे आपण पाच सवासिनी ठेवतो ना त्यांच्यासाठी काय करायचं, म्हणजे प्रत्येकीला आहे ना असं एक फळ आणि असं एक फूल, असं प्रत्येक सवासिनीला आहे ना असं एक फळ आणि एक फूल असं ओटीत द्यायचं, हळद कुंकू लावायचं, असं ओटीत द्यायचं, असं पाया पडायचं, नमस्कार करायचं, म्हणजे ते सवासिनी म्हणजे त्यांना गोड वगैरे खीर काय बनवली असेल तर ती त्यांना द्यायची आणि त्यांची पूजा करायची आणि त्या मग घरी जातात. आणि आपण कसं आपल्यासाठी एक म्हणजे स्पेशल लक्ष्मीच्या नावाने अशी एक सवासिनी ठेवायची आणि त्याची अशी खणा नारळाने ओटी भरायची पूजा करून. आता मी त्यांची ओटी भरते. आता मी जे पहिलं फूल आणि फल दिलं ना ते कसं झालं पाच सवासिनीचं झालं, आता आपण एक डायरेक्ट म्हणजे सेपरेट अशी सवासिन ठेवतो, म्हणजे अशी ठेवायची असते त्यांची अशी खणा नारळाने आहे ना अशी ओटी भरायची आणि त्यांना भरपूर जेवायला पोटभर वगैरे द्यायचं, त्याची पूजा करायची आणि नमस्कार करायचं, म्हणजे सवासिन आहे ना देवीच्या रूपाने येते तशी जाते असं आहे. अशा पद्धतीने आहे ना अशी सवासिनीची ओटी भरायची. आणि असा नमस्कार करायचा. आता उपवासामध्ये आहे ना हे घटाचे उपवास आहेत ना लक्ष्मीचे, ते कसे माहिती आहे का, म्हणजे पुरुषांनी पकडले असेल ना तर पुरुषांनी सवासिनीची कशी पूजा करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता 29 वर्ष आहे ना त्यांनी माझ्याबरोबर आहे ना, म्हणजे 29ले दोन वर्ष काढले की नाही मग बाकीचे वर्ष माझ्याबरोबर त्यांनी उपवास केलेले आहे, आणि त्यांनी पण माझ्याबरोबर उपवास करून आहे ना अशी सवासिनीची त्यांनी पण ओटी वगैरे भरायची, ते मी आता तुम्हाला दाखवते की पुरुष लोक कसे पुरुष लोकांनी कशी ओटी भरायची सवासिनीची ते मी आता तुम्हाला दाखवते. हे माझे इथे मिस्टर उभे आहे, त्यांच्या हातून सवासिनीची पूजा करून घेते, ती म्हणजे कशा पद्धतीने करायची पुरुषांनी ते मी आता तुम्हाला दाखवते. आता हे आहे ना हे पुरुषांनी असं फळ आणि फूल हातात घ्यायचं आणि त्याच्यावर आहे ना आपण म्हणजे हे आपण असं आपण सवासिनीला असं लावतो ना मग ते पुरुष सवासिनीला लावू शकत नाही म्हणून आपण काय त्या पुरुषांनी काय करायचं असतं हे फुलावर आणि फळावर हे असं हळद कुंकू लावायचं असे तांदूळ वगैरे आणि ते आहे ना असे सवासिनीच्या ओटीत द्यायचे म्हणजे हातात द्यायचे म्हणजे ओटी भरायची नसते पुरुषांनी म्हणजे हातात द्यायचं तुम्ही हातात घ्या आणि नमस्कार करा. असं सवासिनीचं आहे ना पुरुष म्हणजे पुरुषांची कुवार पोरांची वगैरे पूजा असेल तर असं अशी सवासिनीची ओटी भरायची म्हणजे फल आणि फूल त्याला हळद कुंकू लावून असं सवासिनीच्या हातात द्यायचं नमस्कार करायचं म्हणजे ते पुरुषाची पूजा म्हणजे सफल होते. हे असं सगळं माझं गुरुवारचं झालेलं आहे. आता ही सवासिन माझी आहे ना नेमकी ठरलेलीच असते अशी, तुम्ही पण आहे ना तुमच्या म्हणजे आजूबाजूला तुमची मैत्रीण असेल ना तर तिला खास म्हणून ठेवायची उपवाशी, आणि इतर बायका म्हणजे पाच लेडीज बोलवायचे आणि त्यांना हळद कुंकू लावून फल फूल द्यायचं, त्याची त्यांना नमस्कार करायचं, त्यांना वगैरे गोड काय पदार्थ बनवला असेल तर त्यांना द्यायचं डिशमधून खायला, ते गोड वगैरे त्यांना द्यायचं मग ते चांगले म्हणजे तृप्त होऊन हसत म्हणजे ते लोक जातात
आणि जे आपली खास नेमलेली सवशी नसते एक अशी जेवायला म्हणून आपण बोलवतो आपल्याबरोबर तसं आता मी यांना बोलवलेलं आहे जेवायला पण बोलवलं आहे आणि तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे काय द्यायचं आणि पहिल्या गुरुवारी आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी हे असं काहीच करायचं नाही फक्त ते चौथ्या गुरुवारीच करायचं आपण पाच सवासनी बोलवायचे आणि ते आपण करायचं आणि आता कसं माहिती आहे का आता या महिन्यामध्ये कसं पाच गुरुवार येत आहेत पण त्या पाचवा गुरुवार आहे ना तो कसा आमोश्याच्या नंतर येतो आहे म्हणजे तो आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नाही मिळत आहे त्याच्यामुळे कसं तो म्हणजे तो गुरुवार पाचवा कसा आमोश्या आले त्या दिवशी म्हणजे गुरुवार पण आहे आणि आमोश्या पण आहे म्हणजे तो गुरुवार पकडायचा नाही आपण आपले हे चार गुरुवारच करायचे आणि समजा चौथा गुरुवार तुम्हाला अडचणीमध्ये असेल तर तुम्ही चौथा गुरुवार फक्त उपवास करा पाचवा गुरुवार आमोश्याचा आहे ना तो पण तुम्ही उपवास करायचा आणि त्याच्यानंतर जो गुरुवार येईल ना त्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं सवासनी बोलवायचे गट भरायचं उपवास करायचं आणि असं जशी मी आता पूजा केली सवासनीची अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी उपवास करायचे पूजा करायची म्हणजे सवासनीची ओटी वगैरे भरायची हळद कुंकू द्यायचं आणि असं त्यांना आता जेवण वगैरे मी आता ही माझी सवासनी ठरलेली आहे पाच सवासनी असं गेल्या फलफूल देऊन त्यांची पूजा करून ही आता पाचवी सवासनी मी तुम्हाला दाखवली आणि यांना आता मी जेवण वगैरे करून आहे ना मस्त तृप्त करून देवीसारखी मी त्यांना म्हणजे अशी म्हणजे जा बोलायचं नाही कधी म्हणजे असं तृप्त करायचं असं मी आता हे सगळं माझे विधी पूर्ण झाले आता मी त्यांना जेवायला देते हे असं आपलं जेवण आहे ना असं साधं बनवायचं म्हणजे असं ना म्हणजे आपल्या परिस्थितीच्या मनाने ना जशी आपली परिस्थिती असेल तशी एक भाजी का होईना पण त्या सवासनीला आहे ना आपण जेवून पाठवायचं पोटभर असं मी आता साधं जेवण बनवलेलं आहे म्हणजे जेवण साधं आणि सिम्पल आहे म्हणजे असंच मी बनवलं आहे घाईघाईने आणि मी त्यांना आता जेवायला वाढते आणि त्यात येऊन आहे ना मस्त म्हणजे आपण आता आम्ही गप्पा गोष्टी करणार आणि त्या मग बसून म्हणजे मग झालं म्हणजे मग तो जर आम्ही दोन मिनटं आहे ना आम्ही सद्गुरूंची दोघी जणी प्रार्थना करतो जेवायच्या आधी सर्वांना आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे म्हणजे देव काय म्हणतो माहितीये का सर्वांचं पहिलं दुसऱ्याचं चांगलं होऊ दे नंतर आपलं चांगलं होऊ दे अशा या प्रार्थनेमध्ये असे अर्थ आहे नुसतं म्हणजे कसं आपण नुसतं देवाचे म्हणजे त्या सद्गुरूचे विचार जरी मनात आणले ना तरी आपलं चांगलं होतं आणि समजा दुसऱ्याचं वाईट आपण विचार केले ना तर ते आपलं पहिलं वाईट होतं म्हणून आपण सर्वांनी म्हणजे माझी अशी एवढी विनंती आहे की तुम्ही आजूबाजूला कोणाशी पण आहे ना असं वाईट राहायचं नाही आणि सर्वांशी चांगलं घडून मिळून राहा तुम्हाला जास्त त्यांच्याशी बोलायचं नसेल ना तरी पण तुम्ही बोलू नका पण कसं माहिती आहे लांबून लांबून पण तुम्ही म्हणजे गोड राहू शकता म्हणजे भांडायचं नाही कोणाला म्हणजे घरामध्ये पण त्यांना पाठीमागे आपण वाईट बोलायचं नाही कोणालाच वाईट बोलायचं नाही असं म्हणजे सद्गुरूंनी असं सांगितलेलं आहे वाईट विचार नाही करायचे नेहमी चांगले विचार केले तर आपलं चांगलं होतं अशा प्रकारे आम्ही देवाचं वगैरे करतो आणि म्हणजे आणि आता असे माझे उपवास सर्व झालेले आहे माझा एक आता चौथा गुरुवार बाकी आहे तो मी माझ्या मुलीचे म्हणजे कुवारपुरी ठेवून ते मी करते ते मी तुम्हाला नंतर दाखवेन शेवटच्या गुरुवारी आता मी जेवायला दिले ते आता जेवतात आणि नंतर आम्ही गप्पा गोष्टी करणार म्हणजे आपण ओटी भरतो ना सवासनीची आणि आता त्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्यांची ओटी आहे ना त्यांना द्यायची अशी पिशवी द्यायची आणि पिशवीत भरून आहे ना त्यांची ओटी त्यांना अशी सर्व द्यायचं त्यांना म्हणजे त्यांचं त्यांना घरी घ्यायला न्यायला द्यायचं ताट असं कधी उलटा नाही मारायचा पिशवीमध्ये म्हणजे हातानेच भरायचं असं असं त्यांची ओटी त्यांना द्यायची माझी ओटी भरली तर आता मी जेवण वगैरे करून आता हे देवीचं प्रसाद म्हणून मी देवीने दिलं पाहिजे ना असं द्यायचं असतं ते म्हणजे सगळ्यांना जातं ते जेवणामध्ये प्रसाद आता मी हे ताटामधून त्यांची ओटी पिशवी भरून दिली बरोबर ना मग आता हे ताट माझं कसं खाली नाही करणार म्हणजे खाली नाही राहणार म्हणजे आता ते देवीच्या रूपाने आलेले ना म्हणून त्यांनी मला आहे ना ती एक मुठभर तांदूळ माझ्या ताटात टाकले म्हणजे देवीने मला ते धन दिलं असा हा प्रकार असतो Thank you.
माझे नाव तारा पांडुरंग नागवडे, माझ्या गावचे नाव बारामतीचे आहे. मी आमच्या बाजूलाच्या वहिनी राहतात, भरपूर वर्ष झाले या उपास करतात आणि प्रत्येक गुरुवार शेवटच्या गुरुवारी मध्ये पाच सवासनी वगैरे अशी पूजा करून आणि खूप त्यांची तब्येत एवढी डाऊन होते की आमच्या समोर म्हणजे मुलं लहान लहान दोन मुलं आहेत त्यांना खूप लहान, खूप दोघं पण एवढे चांगले स्वभावाने आहेत आणि खूप तब्येत त्यांची डाऊन होती. पण आमच्या मिस्टर माझ्या मिस्टरांनी नवस केला, दवाखान्यात गेलं तर आम्ही भेटायला द्यायचो, खूप वाईट वाटायचं. पण आता खूप एवढं ना ते चांगले आहेत, म्हणजे हे सर्व काही करतात आणि खूप चांगली माणसं आहेत ही. दोन वर्षापूर्वी आम्ही बसलेलो दोघी पण वहिनी आणि मी गप्पा मारत आणि खूप त्यांची तब्येत वगैरे हे सारखं सांगायच्या, जेवण वगैरे बनवायची सुद्धा त्यांच्याकडे ताकद नव्हती. आणि आता मुलं मोठी झालेत, कामाला वगैरे शिकून शिक्षण झालं त्यांचं पूर्ण, कामाला आता जॉबला जाणार तर जेवणाचं काय करायचं, काय होत आहे कुठे बघा, तुम्हाला मिळाले तर मिश वगैरे कोरोना डबे माझे द्यायला. पण आता खूप त्यांची तब्येत व्यवस्थित असल्यामुळे हे सर्व काय डबे बिबे घरात जेवण बिवण मस्त बनवतात ते. मी पण सद्गुरू वामनराय पेंचं करते, ते माझे गुरु आहेत, मी त्यांचे शिष्य आहे आणि प्रत्येक गुरुवारी आमचा अभ्यास वर्ग असतो तिकडे विक्रोळीला पंजाब बँकच्या इथे. भरपूर लोक येतात, मी त्यांना सगळं सांगते, ग्रंथ वगैरे वाचायला देते, त्या पण ग्रंथ वगैरे मस्त वाचतात, खूप त्यात सगळं सायन्स आहे चांगलं वाचण्यासारखं. आणि आम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर राऊंडला वगैरे दोघी जातो, गप्पा मारत बसतो. आता सर्व काही छान चाललेलं आहे वहिनींचं पण, म्हणजे किती आता मी तिला मग अशी सांगितलं त्या डायरेक्ट रुपाला, म्हणजे बघितलं आता ते किती व्यवस्थित 30,000 लोक तिथे, काय 30,000 एवढी मिळाली मी सांगितलं, म्हणजे एवढं नुसतं पुस्तक नाही झालं, म्हणजे माझा नेम सांगितलं ते मोठे पण हॉस्पिटलला वगैरे गेलेलो आणि बघायला चार पाच बायका दोन दिवसामध्ये मी वाचून दिलं आहे की नाही, बाजूच्या लोकांनी कोणी वाचलं का त्यांच्याकडे, वाचा नका वाचा. माझ्या मुलांची परीक्षा चालू होती, त्यांचा अभ्यास जोरात चालू होता, ते लोक अभ्यास करायचे मी पुस्तक वाचायची आहे की नाही. असं आता मी पण काही देवाला विसरली नाही, मी सगळ्या देवांचं करते.